लोकसभा चुनाव के चलते शेका पक्ष कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस एवं सहयोगी दल द्वारा मावल लोकसभा चुनाव क्षेत्र के महाआघाड़ी के उम्मीदवार पार्थ पवार के प्रचार हेतु मंगलवार को गवाड़ में कॉर्नर सभा का आयोजन किया गया था। इस कॉर्नर सभा में स्वयं पार्थ पवार ने शामिल होकर सभी ग्रामवासी एवं कार्यकर्ताओं से मुलाकात की। महाआघाड़ी के मावल चुनाव क्षेत्र के उम्मीदवार पार्थ पवार के प्रचार सभाओं का अभियान काफी प्रभावी तरीके से चलाया जा रहा है। शेका पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस एवं मित्र दलों के माध्यम से मंगलवार को इन सभी सभाओं का आयोजन पनवेल के विभिन्न गांवों में किया गया था। इन प्रचार सभाओं की कड़ी में गवान गांव में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस सभा को संबोधित करते हुए इंटक के राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत ने मोदी सरकार की नाकामियों को गिनाते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जुमलों की पोल खोल दी। 10 वर्ष शिवसेनेचा इथं खासदार आहे, मागच्या 5 वर्षापासून शिवसेनेचा आमदार आहे, अजूनही आमच्या मच्छीमारांना गव्हांचा न्याय मिळालेला नाही आहे। खऱ्या अर्थानं ज्यांना न्याय मिळाला पाहिजे ते सर्व मच्छीमार ते न्यायापासून त्यांना अनुदान एमएमआरडीच्या निमित्तानं न्हावा शिवडी सागरी सेतू जो निर्माण होत आहे त्याच्या माध्यमातून मिळाला पाहिजे होता, तो अजून पेंडिंग आहे। आपली अपेक्षा आहे का खासदार कधी आपण पाहिला नाही, खासदार कधी आपल्याकडे आला नाही, 10 वर्षात शिवसेनेनं कुठले आपले प्रश्न सोडवले नाहीत, पण आपल्या दोघांच्या भांडणामध्ये नेहमी तिसऱ्याचा लाभ होत राहिला। आपण 2014 साली आपकी बार मोदी सरकार जोरदार घोषणा दिली, महिला युवक दना दन मत सेना बीजेपी सेना बीजेपी काय, तर 15-15 लाख रुपये मिळणार आहेत। अच्छे दिनात कुठलं काम करायची गरज नाही, आलिशान सर्व कारमध्ये फिरतील, आणि लोकांनी त्या बोलतापाला बली पडले आणि मोदींचं सरकार सत्तेवर आलं। काय करतात मोदी, जे आधार कार्डच्या विरोधात बोलले, काँग्रेस सरकारच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला, आधार कार्डवर त्यांचा विरोध होता, जीएसटीला त्यांचा विरोध होता, नोटाबंदी तर मजेमजेतच त्यांनी करून टाकली। नोटाबंदी फायनान्स मिनिस्टरशी न बोलता, आरबीआयच्या गव्हर्नरशी न बोलता त्यांनी नोटाबंदी जाहीर केली, ज्याच्यामध्ये 300-400 लोक मेले लाईन मध्ये उभे राहून, आमच्या महिला भगिनी बिचाऱ्यांनी कुठेतरी एक नोट बाजूला ठेवलेली असते, सगळ्या नोटा परत आल्या, आणि त्याच्यामध्ये मूर्खासारखा हा निर्णय प्राईम मिनिस्टरने घेतला। सगळे निर्णय त्यांचे होते जीएसटीच्या बाबतीत सुद्धा असेल, त्याच्यामुळे बरेचशा रोजगार बुडाला, बऱ्याचशा कंपन्या बंद पडल्या, आणि आमच्याकडे डीपीडीचं धोरण घेतलंय, आमच्या बऱ्याचशा लोकांचा व्यवसाय जो आहे तो सीएपीएसच्या कामगारांचा आहे, ज्याच्यामध्ये गोदामामध्ये लोक काम करतात, सर्वेअर असतील किंवा इतर सर्व गोष्टी असतील, डिजिटायझेशन याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा आता डीपी डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरीमुळे मेजॉरिटी सीएपीएस बंद झाल्यानंतर त्याचा रोजगार जाण्याचं काम केलंय। म्हणजे मोदीनं इथला व्यवसाय एकतर गुजरातला नेला, म्हणजे मुंबईला बेचिराग करून या विभागाला बेचिराग करून त्यांना फक्त गुजरात पुढे न्यायचं आहे, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी ज्या थापा बोलतापा दिल्या त्याच्यावर आता जनता उलटली। मागच्या मोदीची वेव होती, आता मोदीच्या विरोधात वेव निर्माण झालेली आहे। श्री घरत ने अपने भाषण में आगे कहा कि जो विकास कार्य कांग्रेस सरकार के कार्यकाल में मंजूर हुए थे उन विकास कार्यों का भूमि पूजन कर मोदी जी यह आभास निर्माण कर रहे हैं कि वो सब विकास कार्य भाजपा कर रही है। ऐसे धोखेबाजों को सत्ता से दूर रखने का आह्वान महेंद्र घरत ने किया। अरे 70 सालामध्ये काँग्रेस ने काय केलं, तर आज जे सर्व वैभव पाहताय हे काँग्रेसच्या माध्यमातून आलेलं आहे, का एक वेळा आपल्याला आठवलं पाहिजे का आपण गव्हांचे लोक असेल कुठलेही लोक असेल लाल मिलो आपण खायचो जहाजामधून आलेला, माहित आहे की नाही, माहित आहे, ते जितेंद्र मात्रेंच्या आई समोर बसल्या त्या सांगतील, आम्ही सगळे शाळकरी विद्यार्थी होतो तेव्हापासून आपण आज भारत ही महासत्ता बनण्याच्या पलीकडे आहे। मोदीने फक्त उद्घाटन केली, मनमोहन सिंगाच्या राज्यात झालेली कामं आहेत ती उद्घाटन करते, उद्घाटन करताना काय तर एवढा मोठा ब्रिज आहे तो एकटाच चालला, आणि बाकी मंत्री तापा अधिकारी त्यांनी लांब राहायचं कारण फोटो त्याचा आला पाहिजे। परत सुजय विखेची सभा पहा, तो बिचारा सांगतोय महाराजाला हार घाला, त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याचा शर्ट घेतला का, मोदींचा फोटो आला पाहिजे, स्वतः शिवाय काय नाही। पण जसं इंडिया शाहींचं झालं अटल बिहारी वाजपेयींच्या गव्हर्नमेंट मध्ये, तेव्हा त्यांचे चाणक्य हे प्रमोद महाजन होते, आता यांचे चाणक्य कोण, तर अमित शहा, पैशांचा व्यापार करणारा माणूस, अतिशय म्हणजे जेलमध्ये जाऊन आला गृहमंत्री ज्याने हजारो लोकांची कत्तल केली, तो अमित शहा यांचा चाणक्य, अडाणी अंबानीचा 1000 कोटीचा खर्च त्यांनी मागच्या निवडणुकीला घेतला आणि मग त्यांच्यासाठी राफेलचा डील केला, अनिल अंबानी सारखी जी कंपनी होती का सर्वात बदनाम कंपनी, बँकरप्ट कंपनी, त्याच्यावर 1000 कोटीचा कर्ज आहे, त्याला कसं काय राफेलचा सौदा डील मिळू शकते, आपल्याला समजलं का, फ्रान्स गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काल समजलं त्या टॅक्सेशनची माफी मिळाली, म्हणजे अशा प्रकारचे जे ज्यांचं ज्यांचं त्यांनी कर्ज घेतले होते त्यांचं त्यांचं कर्ज फिरण्याचं काम मोदीने केलंय। पण ज्या बद्दल शब्द आजच्या दिन आगे सांगितलं, तुम्हाला हा आगे आले का,
आता आता बोलत नाही, बॉडी लँग्वेज खाली गेली, कारण मोदींना माहित आहे राफेलच्या डीलमध्ये त्यांनी जर घोटाळा केला आहे तर 100% युपीएचं गव्हर्नमेंट आल्यानंतर मोदी जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. इस सभा के दौरान उम्मीदवार पार्थ पवार ने उपस्थितों को संबोधित करते हुए बतौर सांसद क्षेत्र की हर समस्या को सुलझाने के लिए बाध्य होने का आश्वासन दिया. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं आहे नोटबंदीमुळे जसं राज साहेब पण म्हणले त्यांच्या भाषणामध्ये की एक दिवशी तुम्ही नोटबंदी करून टाकले तर 5-4.5 कोटी बेरोजगारी झाले आणि त्याच्यावरनं मग नंतर तुम्ही जातीचं राजकारण करता, मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की तुम्ही 2 कोटी रोजगार वर्षाला देणार. विषय काय झालाय की तुम्ही सगळ्यांना चांगले स्वप्न दाखवले, लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि लोकांनी तुम्हाला निवडून आणलं. निवडून आणल्यानंतर तुम्हाला तरी पण 1-5 वर्ष तुम्हाला संधी दिली की ठीक आहे आता तर कुठेतरी हा माणूस काम करेल आमच्यासाठी, आता तर आमच्यासाठी काहीतरी चांगलं करेल. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खर्च केले 4,500 कोटी, तुम्ही बँक्समधनं तुम्ही RBI पैसे आणले काढले बाहेर जे तुम्ही करू नाही शकत का, कारण तुमच्या जेवढे पण उद्योगपती आहेत त्यांना लोन्स द्यायचे होते, तर जेवढे पण कंपनीज आहेत त्यांच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही RBI काढून त्यांना देत होता. एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या आहेत तेव्हा एका पातळीवरती आता सगळ्यांना कळलं आहे की हे सगळे खोटं आहे. किती पण तुम्ही प्रयत्न केले लोकांना सांगायला की आता आम्ही विकास करतोय, कोणाला काय दिसत नाही, आतापर्यंत कोणाला काय विकास दिसला नाहीये, लोकांना भाव मिळाला नाहीये, प्रत्येक धंदा डाऊन आहे. मी एका व्यक्तीला विचारलं मार्केटमध्ये फिरत होतो, अरे तुझं साडीचं दुकान आहे, 70% साडीचं सेल डाऊन आहे, महिला लोक शॉपिंगला जात नाहीयेत, मुलं काय जास्त बाहेर फिरत नाहीयेत, सगळी घरे बसून आहेत, नोकरी नाहीये, म्हणजे काहीच नाहीये, सुखच नाहीये लोकांना. तर माझं असं म्हणणं आहे की हे जे विषय आहेत हे आपण एका बाजूला ठेवूया, पण माळूमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, तर उरणमध्ये की महिलांसाठी, महिला सुरक्षेसाठी, महिलांना इंडिपेंडेंट बनवण्यासाठी आमचे नवीन प्लॅन्स असतात, मुलांसाठी चिल्ड्रन हॉस्पिटल आणि चिल्ड्रन हेल्थ केअर डे केअर सेंटर्स त्याचा आपण राबवायचा प्रयत्न करू. हे काय सगळ्या गोष्टी नवीन आहेत पण फ्युचरसाठी आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपण सपोज पुढचा विचार करत असेल तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असायला पाहिजे. ह्या बाबतीमध्ये मावळमध्ये इन्व्हेस्टमेंट हबमध्ये आपण जेवढे इंडस्ट्रीज आणायचा प्रयत्न करू तिकडनं आपल्या सगळ्या युवकांना रोजगार मिळणार, तर हा सगळा आपला एक प्लॅन आहे मावळचा. आणि कुठेतरी मला फक्त म्हणायचं आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा की कुठल्या पण परिस्थितीमध्ये हे मी करायचा प्रयत्न करेल. असं नाही की फक्त बोलून जाईल, का कारण हे आमच्या परिवारामध्ये तसं होत नाही. जेवढे पण कामं आमच्या वडिलांनी आजोबांनी हाताखाली घेतले ते सगळे मनापासून करून दाखवलेत आणि त्याच पद्धतीने मी इथं चांगल्या पद्धतीने सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल आणण्याचा प्रयत्न करेल. इस प्रचार सभा के लिए विधायक बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जेएम भादरे, शेका पक्ष के पूर्व तालुका सचिव नारायण शेटघरत, पनवेल विधानसभा चुनाव क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, वरिष्ठ नेता पांडुरंग घरत, रघुनाथ शेटघरत, करनाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेट पाटिल, कांग्रेस के तालुका सचिव महादेव कटेकर, नंदराज मुंगाजी, गवान ग्राम पंचायत के पूर्व सरपंच वसंत म्हात्रे, उप सरपंच सचिन घरत, उद्योजक मारुति तिड़के, स्वाभिमानी किसान संगठन के जिलाध्यक्ष मधुकर कड़ू आदि सहित महाआघाड़ी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।